माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र, आपण आता आहोत तामिळनाडूच्या कोडाईकनाल या हिल स्टेशनवर। आपण सुरू आहोत, जात आहोत आणि हे विहंगम दृश्य तुम्हाला दाखवावं। कोडाईकनाल ही जशी आपली उटी आहे, उटी त्या उटीच्या अगदी बाजूलाच असलेलं तसंच थंड हवेचं ठिकाण, लग्न झालेले जोडपे हनीमूनसाठी इथं येणं पसंत करतात, त्यांना आवडतं। आणि हे बघा, ढग सगळे भरून आलेले आहेत, काही दिसत नाही, सगळं धुकं धुकं। हे धुकं म्हणजेच ढग आहेत, खाली तिथं अगदी काहीच दिसत नाही। कोडाईकनाल आणखी 14-15 किलोमीटर आहेत ना, आणि हे सगळं गिरीचे वृक्ष आहेत आणि इतका अंधारून आलेला आहे सगळं। असं हे काय आपल्या अंगातून शरीरात असं गाडीला चिरून ढग जात आहेत, हे धुकं म्हणजेच ढग असतं। आणि अतिशय विहंगम असं हे दृश्य, पावसाळी दिवस आहेत त्यामुळे तर त्याचा आनंद द्विगुणित होतो या चढांवरून चढत जाण्याचा। की किती भारतामध्ये विविधता आहे, किती निसर्गानं भरभरून दिलेलं आहे, आणि अशा या प्रवासाचं तुम्हालाही सचित्र दर्शन व्हावं म्हणूनच हा प्रपंच आहे। मागच्या जवळपास 40 किलोमीटरपासून हेच दृश्य आहेत सारखे। आता आपण शेवटच्या टोकाला आहोत 10-15 किलोमीटरवर, म्हणून हे दाखवावं म्हटलं। आणि लाईव्ह दाखवावं म्हटलं तर नेटच नाही इथं, आणि नेट असून खाली आम्ही कितीतरी उंच आलेलो आहोत आपल्या समुद्रसपाटीपासून, खाली काही दिसत नाही, ढगारे आहेत आमच्या खाली, त्याच्यामुळे खालची दृश्य तुम्हाला दाखवता येत नाहीत, त्याबद्दल ही क्षमा मागतो। पण हे जे आहे तेही काही कमी नाही, अगदी अंधारातून आल्यासारखा। आणि आता मात्र थोडंसं वरती आलो होतं आपण, आता इथं दिसतं आहे हे बघा, खाली तुम्हाला दिसत असेल जंगल कदाचित, प्रचंड अशी विस्तीर्ण झाडी 50-60 किलोमीटरपासून हे सुरूच आहे। तर अगदी मैसूर उटी जसं म्हणतात तसं, उटीपासून 50-50 किलोमीटरवरचं हे दुसरं हिल स्टेशन, थंड हवेचं ठिकाण, जे इंग्रजांनी आणखी अजून बरंच वरती प्रवास करायचा आहे बघा, त्या टोकाला जायचे, कदाचित तुम्हाला दिसतही नसेल ढगांमुळं, पण अजून 14 किलोमीटर असाच हा थरारक प्रवास करत आम्हाला जायचा आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे दृश्य कसे वाटले आपल्या भारतातले, कृपया लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आम्ही असेच नवनवे व्हिडिओ घेऊन आपल्याकडे सातत्याने येतच असतो। धन्यवाद, जय जय।